ओके okay, जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये जे नाव आहे शेठ माणूस क्रिएशन तर आपण आज फुल स्पेशल व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत ऑनलाईन मुशन ॲपवरून तर तुम्ही सर्वात आधी आपला डेमो पाहून घ्या डेमो कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ह्या व्हिडिओचं जे काय मटेरियल पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये एक मेडफायरची लिंक भेटून जाईल ती ओपन केल्यानंतर डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचे फायदे एक पासवर्ड असेल ते पासवर्ड ह्या व्हिडिओत कुठेही शकतो ते पासवर्ड आपण एकाच पार्टमध्ये तो दोन पार्टमध्ये द्यायचं आपण बंद केलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करू नका तुम्हाला पासवर्ड दिसल्यावर तुम्ही ते फाईलमध्ये एक्स्ट्रॅक्ट करून घेऊ शकता तर एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर अजून एक आपल्या जिप तुम्हाला एक प्रिसेटली सिंपली ओपन करून आपलं जे काय आपण इफेक्ट्स यूज केलेले ते यूज करू शकता जर तुम्हाला हे मटेरियल फ्रीमध्ये पाहिजे असेल विदाउट पासवर्ड विदाऊट कोणती जीप फाईलच्या तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल अजूनही तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल फॉलो करून घ्या इंस्टाग्रामच्या अडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे चला तर थोडा वेळ वेळ होता आपण आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया मित्रांनो टेलिग्राम चॅनलला आपल्या नक्की जॉईन हा टेलिग्राम चॅनलचींक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल टेलिग्राम चॅनलला आपण जे आपलं काही सर्व मटेरियल आहे ते टाकत असतो आणि आपले जे काही का व्हिडिओ कधी किती किती वाजता येणार आहे हे सर्व आप अपडेट आपण टेलिग्रामवरती देतच असतो तर त्यासाठी तुम्ही नक्की जॉईन आपल्या टेलिग्रामला ते लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल चला तर आपण आपला व्हिडिओ स्टार्ट करूया तर आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक प्रीसेट लिंक म्हणून भेटून जाईल ते सिम्पली अशी ओपन करायची आहे ह्या प्रीसेट लिंकचं मी जे काही क्रेडिट आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता ब्रँड ब्रँडमार एडिटिंग यांचं आहे प्रिसेट लिंक ओके तर व्हेरीफाय लिंक टच केल्यानंतर आपण आपल्या सिम्पली वरती कॅन्सलवरती टच करायचं आहे कॅन्सल क्लिक केल्यानंतर इम्पोर्टच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे इम्पोर्ट केल्यानंतर काय अशा प्रकारे लोडिंग घेईल नंतर डायरेक्ट आपल्या ते ओपन झाल्यानंतर त्या ह्या फोटोवरती टच करायचं आहे इफेक्ट्सवरती जाऊन थ्री डॉटवरती जाऊन कॉफी इफेक्ट्स करायचं आहे कॉफी इफेक्ट्स केल्यानंतर सिम्पली इथून बॅक हीच आहे बे केल्यानंतर सिंपली ते प्लसवरती टच करून तीन नंबरचा जो रिश आहे फोर इंटू फाईव्हचा तो सिलेक्ट करायचा आहे आणि इथला कलर जो आहे तो ब्लॅक आपल्याला सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली क्रिएट प्रोजेक्टवरती टच करायचं आहे क्रिएट प्रोजेक्टवरती टच केल्यानंतर आपल्याला प्लसवरती टच करायचं आहे ॲडिओवरती जायचं आहे आणि आपलं जे सॉंग आहे ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे हे सॉंग मी तुम्हाला दिलेलं आहे मटेरियलमध्ये तर ते तुम्ही ॲड करायचं आहे ओके तर मी ॲड केलं जाईम सॉंगचा आवाज थोडा कमी करतो मी, मी कारण त्याशिवाय माझा आवाज येणारच नाही नंतर त्या स्टार्ट लायचं प्लसवरती टच करायचं आहे इमेज व्हिडिओवरती जायचं आहे आणि जो काही मी तुम्हाला इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली असा ॲड करायचा आहे हा तुम्हाला स्टार्टिंगचा व्हिडिओ इफेक्ट दिसून जाईल तो सिम्पली असा ॲड करायचा आहे ॲड केल्यानंतर सिंपली आपल्याला एक बीट ऐकायचं आहे त्रोप केची बीटबरोबर आपली शेवटी आपलं जेव्हा व्हिडिओ क्लिप होते तिथपर्यंत जायचं आहे आणि बीट मार्क देऊन टाकायचं आहे बीटमार्क दिल्यानंतर आपल्याला स्टार्ट लिहायचं आहे प्लसवरती टच करून इमेज व्हिडिओवरती जायचं आहे व्हिओल म्हणायचं आहे आणि मी तुम्हाला ही पी एन जी दिलेली आहे ती सिंपली अशी ॲड करायची आहे आपली ही बीट आहे तिथपर्यंत न्यायची आहे ओके तर मी नेलेली आहे आणि दोन नंबरवरती टच करायचं आहे टच केल्यानंतर सिंपली आपल्याला ह्याच्यावरती टच करायचं आहे वरती जायचं आणि पेज इफेक्ट करायचा आहे पेज फेस इफेक्ट केल्यानंतर तिथून स्टाईल्स ऑप्शन डिलीट करायचं आहे ओके जर तुम्ही पाहू शकता नंतर आपल्या इथं बीट पशी यायचं आहे आल्यानंतर सिंपली प्लसवरती टच करून इमेज आणि व्हिडिओवरचं जायचं आहे आणि तुम्हाला जे कोणते फोटो टाकायचे आहेत ते तुम्ही सिम्पली असे ॲड करायचे ॲड केल्यानंतर सिंपली आपल्याला जर ते फिल थ्री डॉटवरती टच करून स्क्रीन करायचं आहे जर ते नसतील तर तुम्ही स्क्रीन करायचं आहे नंतर ॲड केल्यानंतर इफेक्ट्सवर जायचं आहे थ्री डॉक्टरचं जायचं आणि पेस्ट इफेक्ट करायचं आहे पेस्ट इफेक्ट केल्यानंतर आपल्याला सिंपली आता बरोबर या फोटोच्या पुढे आहे नंतर अशा वन बाय वन ऑल फोटोज आधी ॲड करून घेतो मी ओके okay, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो मी ओके okay, तर मी ऑल इमेजेस ॲड केलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आपण हा व्हिडिओ फक्त आणि फक्त बावीस सेकंदाचा करत आहोत तर बावीस सेकंदाचा केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे आत्ता जो आपण फोटो ॲड केलेला आहेत त्या फोटोंना ऑल वन बाय वन इफेक्ट्सवरती जाऊन थ्री डॉटवरचे जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे तर मी आधी हे पूर्ण करून घेतो इफेक्ट्सवरती जाऊन थ्री डॉटर टच करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे ओके तर माझं ऑल फोटोना देऊन झालेलं आहे एवढं केल्यानंतर आपल्याला सिंपली स्टार्ट लावायचं आहे स्टार्ट लावल्यानंतर आपण जिथं बीट दिलती इथं आपण बीट दिलती बरोबर सात सेकंदाला तिथं जायचं आहे ओके तर तिथे गेल्यानंतर सिंपली प्लसवरती टच करायचं आहे आणि इथं कोणता तुम्हाला आवडून तो आकार किंवा शेप सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर सिंपली त्याला असं मोठं करायचं आहे आणि एकदम लास्टला जायचं आहे आणि दोन नंबरच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे असं टच केल्यानंतर आपल्याला सिंपली इथं काय करायचं आहे कलर अँड फिल्च ऑप्शनवरती जायचं आहे आणि तुम्हाला रेड कलर सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर सिंपली याच्यावरती टच करायचं आहे आणि डार्क कनवर डार्क कनवरती जाऊन कलर बर्न हे करून टाकायचं आहे तर ओके कलर बर्न केल्यानंतर आपल्याला काय करायचं एकदा स्टार्टला म्हणजे आपले सात सेकंद लिहायचं आहे कलर अँड फिल्च ऑप्शनवरती टच करायचं नाही तर एक प्लसचं चिन्ह दिसतं टच करायचं आहे टच केल्यानंतर आपण इथं थोडंसं पुढे यायचं आहे म्हणजे आठ नऊ सेकंदापर्यंत याचं आहे आल्यानंतर इथं टच करायचं आहे आणि बरोबर थोडंसं पुढं जायचं आहे आणि तुम्हाला जो कलर तुमचा आवड़न ते असे वन बाय वन प्लसवरती टच करायचं आहे आणि तुम्हाला जे कलर जो कलर आवडन तो तुम्ही असा वन बाय वन तुम्हाला आवडन तसं तुम्ही कलर इफेक्ट्स देऊ शकता तर ओके मी आता येल्लो दिला आता अजून एकदा प्लसवरती टच करायचं आता ब्लू ब्ल्यू देतो मी लाईट ब्लू नंतर अजून थोडंस पुढं जायचं प्लस प्लसवरती टच करायचं आता थोडा ग्रीन दिला मी नंतर थोडंसं पुढं जायचं प्लसवरती टच करायचं तर ओके तर असं वन वन ऑल बाय वन बाय वन ऑल लास इफेक्ट द्यायची तर तुम्हाला वाटेल तशी तुम्ही इफेक्ट देऊ शकता तर ओके मी एकच कलर डबल डबल देतो कारण मी व्हिडिओ दाखवतोय नंतर थोडं पुढं जायचं अजून एकदा प्लसवरती टच करायचं आणि तुम्हाला आवडून तो कलर द्यायचा नंतर आता कलर जेव्हा आहे ह्याच्या कलरच्यावरती टच करायचं आहे इफेक्ट्सवरती जाऊन ॲड इफेक्ट म्हणायचं आहे आणि ओपेसिटी अँड विजिबिलिटीवरती जाऊन ब्लिंक हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर स्टँडर्ड सेटिंगवरती टच करायचं आहे आणि ह्याची जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती पूर्ण वाढून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता आता एकदा आपले कसे डिस्को एकदम डिस्कोच वाटतो आहे आपला एकदम डेंजरस वेळी आहे तर ओके तुम्ही ह्या स्टेप पाहिलेला असालच नंतर स्टार्ट लिहायचं प्लसवरती टच करायचं आहे इमेज डोडोवरचं जायचं आणि व्हिल म्हणायचे आणि तुमचा लोगो सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर सिंपली तो पूर्ण शेवटपर्यंत राहायचा आहे आणि तिचा मूव अँड ट्रान्सफॉर्मवरती जाऊन त्याची जी काय साईज आहे ती सेट करायची आहे आणि बरोबर मधोमध असं ठेवायचं आहे ओके okay, तर, तुम तर तुम्ही पाहू शकता हा व्हिडिओ बनवायला कायच अवघड नाही तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर तुम्हाला पासवर्ड नक्कीच सापडला असणार तर तुम्ही कृपया करून जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा चला तर तुम्हाला सांगतो एक्सपोर्ट कसा करायचा सिम्पली तयारवरती टच करायचं आहे एक्सपोर्टच्या बटनावर टच करायचं आहे चला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ जय महाराष्ट्र